शनी अमावस्येनिमित्त नाथांची भूमी असलेल्या मढी आणि मायंबा गडावर नाथभक्तांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली. नाथांचा जयघोष करीत सर्वांनी नाथांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेतलं. शनी अमावस्येनिमित्त मायंबा आणि मढी येथे भाविकांनी नाथांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेऊन नाथांचा जयघोष केला. मढी येथे कानिफनाथांची संजीवन समाधी तर मायंबा या ठिकाणी मच्छिंद्रनाथांची समाधी आहे. दर महिन्याच्या अमावस्येला हजारो लाखो भाविक नाथांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेण्यासाठी येतात. शनी अमावस्येला विशेष महत्व असल्यानं नाथभक्तांची मोठी गर्दी झाली होती. मच्छिंद्रनाथ गडाला मायंबा असेही म्हणतात. गडावर सध्या मंदिराचे बांधकाम चालू आहे. भक्तांबरोबर शासनाने गडाच्या विकासासाठी मोठा आर्थिक निधी उपलब्ध करून देण्याचं आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष दादासाहेब चितळे यांनी केलं आहे. मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टतर्फे शनी अमावस्येनिमित्त आलेल्या सर्व नाथ भक्तांचं मी प्रथमतः हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो. मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. अमावस्येनिमित्त आलेल्या सर्व नाथ भक्तांना मोफत अन्नदानाची व्यवस्था या ठिकाणी केली जाते. याच अमावस्येबरोबर ज्या 12 अमावस्या असतात त्या 12 अमावस्येला या देवस्थानतर्फे आणि नाथ भक्तांतर्फे अन्नदान तसेच त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था, दर्शन बारीची व्यवस्था या ठिकाणी देवस्थानने दुष्काळाच्या तीव्र टंचाई असतानासुद्धा योग्य प्रकारे पाण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. मंदिर जीर्णोद्धाराचं कामही चांगल्या प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर आलेल्या नाथ भक्तांना महाप्रसाद तसेच या देवस्थानने वर्षभर गावरांगाईची गोशाळा या ठिकाणी तयार केलेली आहे आणि त्या गावरांगाईच्या गोशाळेचं नियोजनही चांगल्या प्रकारे देवस्थान ट्रस्ट करत असतं. देवस्थानचे विश्वस्त माननीय सुरेशान्ना धस यांच्या मार्गदर्शनाखाली विकास आराखडा तयार केलेला आहे. दुष्काळाची परिस्थिती असल्यानं दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती. सुरक्षेच्या दृष्टीनं CCTV कॅमेरे, सुरक्षा रक्षक, पार्किंग व्यवस्था योग्य पद्धतीनं करण्यात आली होती. प्रतिनिधी अमोल कांकरिया, महानगर न्यूज ब्युरो, पाथर्डी.